नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज काय स्पेशल? तर आजच्या भागामध्ये आपण एक चटपटीत रेसिपी बघणार आहोत. आम्ही तर याला चपटा आलू असंच नाव दिलंय. तुम्हाला आवडत असेल ते नाव तुम्ही ठेवू शकता. पण ही भन्नाट रेसिपी आहे. ज्या ज्या वेळी वीकेंड येतो त्या त्या वेळी तुम्ही जर बटाटे उकडून ठेवले तर वीकेंडला करायला बटाट्याच्या अतिशय छान छान रेसिपीज असतात, त्या आपण करू शकतो. आणि त्यातल्या त्यात घरात मुलं असेल तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बटाट्याच्या रेसिपीज केल्या तर उत्तम. सगळ्यात आधी आपण बटाटे उकडून घेणार आहोत. हे कुकरमध्ये न उकडता बाहेरच उकडायचे. याच्यासाठी मी दम आलूसाठी मिळणारे जे छोटे बटाटे असतात ते वापरणार आहे. हे उकडलेले बटाटे आपण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये 2 चमचे ऑलिव ऑइल घालायचं आणि 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि 2 छोटे चमचे तिखट घालायचे. 2 छोटे चमचे जिरे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. थोड्याशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, या ऑप्शनल आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 1-10 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. आता हे छान मॅरिनेट झालं की यातला एक एक बटाटा घ्यायचा आणि मी दाखवला आहे तसा ग्लासने त्याला चपटा करायचा आहे. ग्लास वाटी काहीही चालेल, पण दाखवलंय तसं प्रेस करून चपटं करायचं आहे. 2 ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आणि त्याचे छान चौकोनी तुकडे करायचे. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल छान तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे चपटे करून ठेवलेले बटाटे आहेत ते घालायचे. एका साईडला बटाटे शॅलो फ्राय करायचे आणि दुसऱ्या साईडला आपण ब्रेडचे तुकडेही फ्राय करायचे. हे दोन्ही छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता हे शॅलो फ्राय झालेले बटाटे आणि ब्रेडचे तुकडे एका बोलमध्ये वाढून घ्यायचे. त्याच्यावर मस्त वरून कोथिंबीर भुरभुरवायची आहे. आणि हा स्नॅक्सचा आयटम तुम्ही मस्त चहाबरोबर कॉफीबरोबर एन्जॉय करू शकता, वीकेंडला एन्जॉय करू शकता, किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. तर ही रेसिपी जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.